नमस्कार, मी रुपाली कांबळे. मराठी नऊच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत निर्णय घेतल्यानंतर मागील काही दिवसापासून सुरू असलेले आंदोलन संपुष्टात येईल असं वाटत होतं. मात्र एसटी आंदोलक संप मागे घ्यायला तयार नाही, तर आझाद मैदानावरील एसटी आंदोलक कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहे. तर काल परिवहन मंत्र्यांनी वेतनवाढीचे गाजर दाखविले आणि राज्य सरकारने दिलेली वेतनवाढ आम्हाला मान्य नाही, आम्हाला राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा एवढीच मागणी आहे. या मागण्यावर आम्ही ठाम असल्याची भूमिका बुलढाणा आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. कर्मचारी संघटना जिल्हा शाखा नांदेड आहे. आम्ही 20 मे 1999 शासन निर्णयाप्रमाणे आम्हाला स्थापत्य अभियांत्रिकी या पदात समायोजन केलं आणि त्यानंतर कनिष्ठ अभियंता पदाची वेतनश्रेणी दिली. 7-7, 8-8 वर्षे आम्ही पगार उचलल्यानंतर जेव्हा सेवानिवृत्त झालो त्यावेळेस फायनान्सनं ही चुकीची वेतनश्रेणी म्हणून आमची वेतनश्रेणी कमी केलेली आहे. आणि वेतनश्रेणीचा आमच्यापैकी 40 जण आहोत आम्ही, आमच्यापैकी जिल्हा परिषद नांदेडने एका कर्मचाऱ्याला जी वेतनश्रेणी कमी केली ती दिली आणि बाकीच्या कर्मचाऱ्याला देत नसल्यामुळे हे आमचं आंदोलन आहे. आणि जोपर्यंत आमची ही मागणी त्याच्याप्रमाणे त्या खरात नावाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही आमचं या ठिकाणी उपोषण चालू ठेवणार आहोत.